मंद आमा गाव पाहिजे, तंड मुक्त व्यसन मंद आमा गाव पाहिजे, गावातील न्याय आमा गाव पाहिजे, गावातील न्याय आमा गाव पाहिजे, गावातील न्याय आमा गाव पाहिजे। माझी तर विनंती राहील, आता असे जे कार्यक्रम होते की नाही गावात मोठे, तुम्ही जसे बाहेरून कीर्तनकार बोलवता, माझी एक सूचना आहे, अशा कार्यक्रमात एखाद्या वेळेस त्यांनी BDO बोलवा, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, एखाद्या वेळेस तहसीलदार बोलवा, कलेक्टर बोलवा, त्याची अर्धा तासाचं भाषण होऊ द्या, कारण शासनाच्या योजना त्याला माहिती असते आणि त्या योजना गावापर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे। आता महिला बचत गटाच्या अनेक योजना शासनाच्या आहे, महिला बाल विकास कल्याण महिला बाल कल्याण विभागाच्या, आमच्या सामाजिक न्याय समाज कल्याणच्या अनेक योजना आहे, विद्यार्थ्यांसाठी योजना आहे, प्रशिक्षणाच्या आहे, MPSC UPSC बँकिंग IBPS असे अनेक प्रशिक्षण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मोफत स्वरूपात दिल्या जाते सर्व कॅटेगरी करता, म्हणजे OBC करता महाज्योती नावाची संस्था आहे, शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती नवबौद्ध घटकासाठी बार्टी नावाची संस्था आहे, आदिवासी समाजाकरता TRT नावाची संस्था जी आज विधानसभेमध्ये घोषणा झाली OBC विद्यार्थ्यांकरता, तशी ST आणि SC विद्यार्थ्यांकरता स्वाधार योजना आहे, तशी OBC विद्यार्थ्यांना सुद्धा आता स्वाधार योजना लागू होणार आहे, म्हणजे ज्यांना हॉस्टेल मिळत नाही ज्या मुलांना त्यांना स्वाधार योजना लागू होईल। अनेक चांगले शासनाचे निर्णय आहे, मी त्याचं स्वागतही करतो आणि त्याचा लाभ कधी जनतेने घेतला पाहिजे, कारण जनतेनं त्याचा फायदा घेऊन आपण आपल्या गावासाठी काय चांगलं करू शकतो हा विचार आपल्याला करायचा आहे, कारण एक ना एक दिवस तो माणसाला मराचा आहे, जायचा आहे, पण मराच्या आधी काहीतरी चांगलं काम करून गेला पाहिजे, कारण काही काही बाया म्हणतो सण हा येऊन जाऊन मरावरच काऊन आणते, मरी आली का त्याच्या उरावर का करावं, मावशी तेच अंतिम सत्य आहे ना, मरा लागते, फक्त मरण कधी कोणाचं कसं येईन हे सांगता येत नाही। मा घराजवळची एक सत्य घटना, एक मतार पोहे खाता खाता चमचा सकट गेलं, सकाळी सकाळी बाबाजी पोहे खाऊन राहिले, पोहे खाता खाता अटॅक आला बाबाजीले, अटॅक आल्यामुळे बाबाजीने दातकुडी बसवली, दातकुडी बसवल्यामुळे तो चम्मचच तोंडात अटकला, त्या बाबाजीचे घरचे लोक मोठ्या मोठ्या रडले, आमच्या वस्तीतले गेले पुन्हा तिथं 20-25 लोक बोंबलाले, कोंडा जल पडाले, जेवढ्या लोकात ते बाबाजीचं पोरग एवढं कलाकार ते सर्वांच्या समोर 80 चम्मच खिचून पाय, चम्मच वाकून गेलं पण चम्मच नाही निघालं ते, मग बाबाजीचं पोरग एवढं कलाकार बाबाजीले चमचा सकटच जाळलं घाटावर, सांगा 40 एकर शेती आहे बुटी बोरीच्या जवळ, 1.5 करोड रुपये भाव आहे त्याच्या शेतीले, 40 एकर शेती, नागपूरमध्ये 5-6 प्लॉट आहे, करोडो रुपयाची इस्टेट आहे, पण मेल्यावर नेलं का संघ चम्मच, म्हणजे तू लाठी फाजत कर ले, तू लाठ करी रखवाली, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, गावासाठी वेळ द्या, गावात कोणते चांगले काम होत असेल तिथं सहकार्य करा, लक्षात घ्या 2 लाखाचं बाथरूम असून आपल्या घरात कोण विचारते, मेल्यानंतर आंघोळ त्या बाथरूममध्ये करत नाही, तुमच्या गावाकडे कुठे करते, घराच्या बाहेर, आपल्या घरी गॅस असन सिलेंडर असन गिझर असन हीटर असन पण मेल्यानंतर आंघोळीचं पाणी त्याच्यावरही गरम करत, मग काय याच्यावर करते, शेनकुडी गौऱ्या, आपल्या घरी 25 लाखाची कार असन पण मेल्यानंतर त्या कारमधूनही माणसाला नेत नाही, 2 बास आणि 14 काड्या ती नेतानी त्याला त्या मुर्द्याला चांगलं नाही सुद्धा नाही येत, त्याला त्या शिडीवर झोपवते आंघोळ करून आणि त्याला त्या सुतडीनं चांगलं कप्प धरून बांधते, चांगलं अडसून बांधते, तुमच्या गावाकडे बांधत असन ना बांधते का, काऊन बांधते बा, मेलाच तर राहायचे तो, मग त्याला बांधते काऊन,
बोलला नाही पाहिजे म्हणून पडला नाही पाहिजे म्हणून नाही बांधव, तो उठून उभा नाही झाला पाहिजे म्हणून बांधते. म्हणजे माणसाची किंमत फक्त जिवंत कोणी आहे? मेल्यावर माणसाला काही किंमत आहे का? नाही. जिवंत असेपर्यंत माणसानं चांगलं काम केलं पाहिजे. जे काही काम करायचं आहे ते कधी करायचं आहे? जिवंतपणी. मेल्यावर काही उपयोग आहे का? आता मी एवढा कार्यक्रम तुमच्या गावात करून राहिलो, उदाहरणार्थ उद्या मी मेलो समजा 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 म्हणजे उदाहरण होय म्हणते. हा हा मरत नाही तसा अजून मी 30-40 वर्ष. हा जेमतेम 2600-2650 गावात झाले आपले फिरून. लय फिरायचं आहे अजून गावागावात आपल्याला. आणि जेमतेम 28-29 वर्षाचा अजून लगून येऊ हाच आहे. हा तो उदाहरण सांगून राहिलो, उदाहरणार्थ उद्या मी मेलो आणि माया माहितीला 20,000 लोक आले. किती? 20,000. 20,000 लोक माया माहितीला आले तर मले सांगा काकू, त्या 20,000 लोकांचा मले फायदा काय? काहीच नाही. काहीच नाही. काउन तर ते मले उठवाले आले का मले पेटवाले आले? ते पेटवायला. पण त्या 20,000 लोकांचा मले फायदा कधी आहे? मी जिवंत असे पर्यंत. मग आपल्या हातून काम कधी चांगलं झालं पाहिजे? जिवंतपणी. श्वास थांबल्यावर फायदा नाही आणि श्वास कोणाचा कधी थांबवन हे सांगू शकत नाही. तुकडोजी महाराजाचं भजन आहे की कोण दिवस येई कसा कोण जाणतो. श्वास असेपर्यंत आपल्या हातून चांगलं काम करा. जसे आमचे मित्र आहे संजू दादा गेडाम, हे फार सेवाभावी व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी आताच त्या लेक मेंढा त्या मरार मेंढ्यात कार्यक्रमही ठेवला आणि आज पुन्हा एकदा मला आज आक्सापूरमध्ये संधी दिली. आणि असे रत्न तुमच्या गावातून झाले ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. आज शेकडो मुलांना ते कॅटरसच्या माध्यमातून साऊंडच्या माध्यमातून कितीतरी पोरांना काम देतात. टाळ्या वाजवा एक वेळा संजय दादा गेडाम. मी आदरणीय आमच्या या गावच्या सरपंच मॅडम त्यांना विनंती करतो, एक पुस्तक देऊन आपण दादाचाही सत्कार करू. कारण अशी माणसं गावामध्ये गावागावात या संजय भाऊ या गाडगेबाबाच्या कीर्तनाचं पुस्तक. अशा व्यक्तीचा खरंच सन्मान होणं आवश्यक आहे. कारण आनंद या जीवनाचा सुगंधा परी जीवनात आलो तर काहीतरी चांगलं काम करून गेलो पाहिजे. मेल्यावर कोणी आपली आठवण काढली पाहिजे असं जर वाटत असेल ना तर आज संकल्प करा, आपल्या जीवनातले वाईट व्यसन काढून टाका. कोणी दारू गिरू पिणारी मंडळी असतील तर प्रार्थना आहे, आजपर्यंत आपण पिलो असन पण आता याच्या पुढं सावधान व्हा. अनेक मंडळी याच्यानं लंबे झाले. दारूमुक्त व्यसनमुक्त जीवन ठेवा. मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. हे पुन्हा पुन्हा भेटणार नाही बरं शरीर, पुन्हा पुन्हा असं जीवन भेटणार नाही. एक एक सेकंद फार महत्त्वाचा आहे, अनमोल आहे, याचा फायदा करून घेतला पाहिजे आपण. 400 वर्षाआधी तुकोबारायानं सांगितलं की क्षणोक्षणी हाची करावा विचार,
क्षणोक्षणी हाजी करावा विचार, क्षणोक्षणी हाजी करावा विचार, क्षणोक्षणी हाजी करावा विचार, करावया पार भवसिंधु, करावया पार भवसिंधु, करावया पार भवसिंधु, करावया पार भवसिंधु, ना शिवा एक ना एक दिवस जावं लागते, मरावं लागते. काही काही लोक म्हणतात सण ह्या येऊन जाऊन मरावरच काऊन आणते, का करावं, लोक कोणाला घाबरत, मरालेच घाबरते. एका गावात एक महाराज कीर्तनात असेच म्हणे, या गावचे सगळे लोक मरणार आहे म्हणे. सगळे लोक कीर्तनात रडायला लागले, दोन माणसं जोरादोरात हाशे. त्या महाराजचं डोकसाना खराब होईन का? महाराजनं दोन माणसाईले बोलवलं, त्या दोन माणसाईले महाराज म्हणे, तुम्ही का बयाळ गियाळ हा काजी म्हणे. मी बोलतो म्हणे, या गावचे सगळे लोक मरणार आहे, तुम्ही दोघं जण हसून राहिले म्हणे. ते दोन माणसं महाराजले म्हणे, म्हणे महाराज आम्ही या गावचे नाही म्हणे, म्हणून हसून राहिलो म्हणे. मरण प्रत्येकाचं येणार आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे, पण मरण अंतिम सत्य. इथपर्यंत आलं ना आपला कार्यक्रम? इथपर्यंत आलं लक्षात? बस आता तीन वाक्य सांगतो मी कार्यक्रमात. किती? आतापर्यंत जेवढं मी कार्यक्रमात बोललो, उदाहरणं दिले, भजनं म्हणले, सारं विसरले तरी चालत, पण आता मी जे तीन वाक्य बोलीन, हे तीन वाक्य मात्र विसरायचे नाही. वाक्य किती आहेत? तीनच वाक्य आहेत, पण कामाचे आहेत. वाक्य नंबर एक, पहिलं वाक्य आजच्या कार्यक्रमातलं, बसताना असे बसा कशी बसा, पण वाक्य तर पुरं आहे का? हो. वाक्य किती आहेत आपले? वाक्य कोणतं चालू आहे? पहिलं, बसताना असे बसा की बाजूच्यांना आपल्याला बसासाठी जागा दिली पाहिजे. वाक्य नंबर दोन, चालताना असे चाला की चालत असताना आपल्याला समोरच्यानं रस्ता दिला पाहिजे. आणि वाक्य नंबर तीन, फायनल वाक्य आजच्या कार्यक्रमातलं, मरताना असे मरा का ज्याले माहीत झालं आपण मेलो, त्याच्या डोळ्यात निदान दोन थेंब तरी पाणी आलं पाहिजे, याला जीवन जगणे असं म्हणतात. एवढं जरी माणसानं जीवनात येऊन केलं, त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या जीवनाचं कल्याण व्हावं हे मी नाही म्हणत, तुकडोजी महाराजांनी सांगितलं, सब मिल के प्रार्थना आहे गुरुदेव से हमारी, सबका भला हो जग में यही कामना हमारी. प्रत्येकाच्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं यासाठी हे संत महात्मे झटले, पण शेवटी आपलं कल्याण करणं हे मात्र आपल्याही हाती आहे. आपल्याला ठरवायचं आहे चांगलं काय वाईट काय, हे मात्र ओळखण्याची बुद्धी माणसाला मिळालेली आहे. आपण त्या सद्विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे, कारण हे एकदाच माणसाचं जीवन मिळते. तुकडोजी महाराज म्हणतात, यदि मौत भी आए किसी क्षण में, मौत भी आए किसी क्षण में, या संकट पर्वत प्राय पड़े, या संकट पर्वत प्राय पड़े, टुकड़िया कहे जो करता रहूं सी, तब 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 औरों का साथ लिया लिया,